okay. Arut? Kamu cuma dari luar tu kasih laut eh, okay? अरे झाली का सगळी काम हो हां दादू चहा पण सगळीकडे दिला दिला ना हो हां दादू ए दादू बोल ना मला थोडे पैसे उसने देशील का रे पैसे हवे तुला हां उसने पैसे हवे 3 महिने झाले नाही कामाला लागून उसने पैसे हवे
झोपा काढत असतो, काम तर काही करत नाही, पैसे घेऊन काय करणार रे? हा त्या बच्चू सारखा मावली पण करणार, काय मिळणार नाही पैसे, चल पैसे हवे दादू. रात्री लय थंडी वाजती, एक ब्लँकेट. हा राजपुत्र आहे का काय तू? आहे त्या दडुतावर झोपायचं गुमान, ब्लँकेट हवंय. एक तर उठत नाही, सकाळी लोळत पडलेला असतो. एवढे ब्लँकेट घ्यायची हाऊस असेल ना तर एक वेळचं जेवण कमी कर. चालेल. हा चालेल दादू, मला एक वेळचं जेवण नाही ना दिलं तरी चालेल, पण त्या बदली मला पैसे द्या, मी डबल कामही करेल आणि हळूहळू जमतील की पैसे. चालय शांतपणे नको शिकू, चल कामाला लाग, चल पैसे जमवतोय. पुतळ्यासारखा का उभा का हवंय का? चल इकडे. आजकल मैं देख रहा हूँ तू बहुत माल कमा रहा है, बहुत माल कमा रहा है, बोल कितनी जमले आज, बोल. एक डाव मेरे साथ, तीन पत्ती का मेरे साथ, तेरी भी किस्मत चमकेगी, पैसा डबल डबल पैसा हो जाएगा. नहीं नहीं बच्चू, हे पैसे माझे नहीं, दादू चे दे पैसे. ये येड़ा समझा के मेरे को, येड़ा समझा क्या? एक बुक्का मारूंगा ना 32 दांत बाहर. कितना? 32. माझा ठेला सांभाळ, काय विचारलं सांगितलं ना, बच्चू भाईशी गाठे काय इकडे. एकदम मस्त चमकून देतो बघा.
25 रुपये द्या. 25 रुपये? अरे काय वेडा बिडा झाला काय? बाकीचे सगळे 10 रुपये घेतात, तू कसले 25 रुपये घेतो? मी काय तुझ्यावर उडवायला पैसे कमवतो का रे? थांब, हे घे 10 रुपये. ऐश कर. असा का ओरडतोयस आणि इथे का लपलायस? तुम्ही ऐकतोय काका, मला वाटलं की तो बच्चू चालाय. मला माहिती आहे तू त्या बच्चूला घाबरतोस. हा आणि त्याने काय त्रास दिला तर सांग मला, त्या चांगला टाळकत सडकतो. अरे तिकडे का उभा, चल ये आती बस. जेवलास का? हो. अरे होय का नाही? हा नक्की काय? मुंडी हलवतोस एक, बोलतोय एक. चल घे दोन गावस खाऊन घे. हो झाले, आता मी फक्त एक वेळच जेवणार आणि एक वेळचे पैसे जमवणार. का रे बाबा, हे का खुळ भरले तुझ्या डोक्यात? अरे जेवला नाहीस तर काय होईल? हा घे जेवण चल. काका रात्री लय थंडी वाजती, एक पांघरायला ब्लँकेट हवे म्हणून पैसे जमवतोय. त्याच्यासाठी एवढी दमचक होय? चल घे बाबा खाऊन घे, दोन घास खा. बस आणि हे घे. नाही नको काका, नको मला नको. अरे घे रे, काका म्हणतोस ना मला, घे आणि मोठ्यांचा आशीर्वाद समजून घे. अरे मला जमलं असत ना तर मीच तुला एक ब्लँकेट आणून दिला असत. पण घे जा. एक मिनिट बोलायचं होत. बोल ना. हे एवढे पैसे मोजून देते का? हो देते की. ते काय, मला पैसे मोजता येतात पण हे एवढे पैसे मला मोजता नाही येत. अरे ठीक आहे ना, देते ना. हे बघ, हे टोटल 177 रुपये. हा चल येते मी. अरे काय हवं तुला? हे ब्लँकेट कितीला आहे? तुझ्याकडे किती आहेत? 180 आहेत. ये ये आते.
अरे मग ते कशाला घेतोस? तुला छानस दाखवतो. अरे पांडू ते तिकडचं ब्लँकेट कर जरा. हा हे बघ हे घे मस्त. फक्त 180 रुपये बघ. नाही मला हे नको, मला तेच हवंय. मग ते 210 तेवढे जमले की ये. हा चल धंदा टाइम खोटी करू नको. पळ इथं. सुक्या 4 नंबर ऑफिस मधली उधारी घेऊन ये. 200 रुपये घेऊन येत. अरे सुक्या इकडे. हे तुझे 30 रुपये 2 दिवसाचे 1 टायमाचे जेवणाचे. काय करतो? लाडाचे नको जास्त. नाही ते द्या ना, पाठवून द्या. हो किती 10 पीस सांगितले ना मी. हो हा नाही ते गेल्या वेळेच जरा. आणि यावेळी डिलिव्हरी जरा वेळेत द्या. हा ओके हा ठीक. अरे काय हवं तुला? हे घ्या 210 आणि ते ब्लँकेट द्या मला. अरे पांडू दादा ते ब्लँकेट काढून द्या. गे तुझं ब्लँकेट. अरे अरे बिल घेऊन जा. काळे ढग जाऊन जेव्हा आकाश स्वच्छ होत आहे, एका घरट्यात छोटं पिल्लू नुकतंच वयात येत आहे. चाकावरची ओली माती रंगरूप होईल आता. मनावरचा ओला ठसा पाऊल खुणा होता होता इच्छा आणि आकांक्षेचं रोप तेव्हा बहरून आलं. गरजा निर्माण होतील इतकं पिल्लू आपलं मोठं झालं. तेव्हाच पडू लागली स्वप्ने आणि साकार सुद्धा झाली काही पूर्णत्वाच्या ओढीपोटी. पिलू फिरून आलं दिशादाही. घरट्याकडे परत येताच त्याला दूरचं आभाळ दिसलं. आता पुन्हा नवा प्रवास लक्षात येताच पुन्हा हसलं. मोठी स्वप्न पाहताना आता स्वतः मोठं होण्यासाठी, आकांक्षांच्या राज्यामध्ये पुन्हा एकदा जाण्यासाठी.
पहिली वहिली झेप घेता क्षितिज खरंच दूर आहे, पण पंखांमध्ये बळ घेऊन पिल्लू मात्र आतूर आहे. सुक्या उठ आता, कामाची वेळ झाली, उठ. चाय 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 गरमागरम चाय 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 ले लो गरमा.